दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्वप्रथम बघूया आजच्या ठाक घडामोडी नागपुरात हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर तब्बल अकरा महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नवविवाहितेचा मृत्यू फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून प्रेयसीचा अश्लील फोटो अपलोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल पोलिसांद्वारे पुढील तपास सुरू फटाके आणि कुत्र्याच्या शेपटीला बांधून फोडणाऱ्याला खावी लागली जेलची हवा घडामोडीं नंतर आता सविस्तर वृत्त होडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात सासरच्या लोभी मंडईद्वारे सुनेला चौथ्या माळावरून ढकलून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तब्बल अकरा महिने उपचार घेऊन अखेर तिने मृत्यूपुढे हात टेकले या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून हुडकेश्वर पोलीस आता कुठली कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे हुंड्यासाठीच्या छळाला बळी पडलेल्या या दुर्दैवी तरुणीचं नाव करिश्मा साकेत तामगाडगे असे असून पोलिसांनी करिश्माचा नवरा साकेत तामगाडगे सासरा भीमराव तामगाडगे सासू ललिता नणन प्राची राहुल वासनिक व वा बहीण जावई राहुल वासनिक यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ करून करिश्माला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता पाच वर्षांपूर्वी रीतिरिवाजाप्रमाणे करिश्मा व साकेतचा विवाह संपन्न झाला होता साकेत सॉफ्टवेअर इंजिनियर असून पुण्यातील एका आय टी कंपनीत नोकरीला आहे सुखवस्तू कुटुंबात आपल्या मुलीचं लग्न होत असल्याचं पाहून करिश्माच्या आईने तिचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं मात्र लग्नात मनाप्रमाणे काहीच मिळालं नाही म्हणून करिश्माच्या सासरचे तिला छळू लागले साकेत नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहायचा मात्र करिश्माला त्याने आपल्या आईवडिलांजवळच ठेवलं होतं त्यामुळे करिश्माही नाराज होती पोलिसांनी दिलेल्या बयानानुसार तेवीस डिसेंबरला करिश्मा आपल्या खोलीत बसून रडत होती तेव्हाच तिच्या सासूसासऱ्यांनी तिच्याबद्दल अपशब्द काढले थोड्या वेळानंतर मुलगी प्राची व जावई राहुलही तिथे पोहोचले व सर्वांनी मिळून करिश्माला हुंड्यासाठी दोन दोन गोष्टी सुनावल्या त्यामुळे करिश्मा उदास होऊन आपल्या बेडरूमच्या गॅलरीत उभी होती दरम्यान करिश्माचे सासरे भीमराव चहा देण्याच्या निमित्ताने तिथे आले व त्यांनी तिला गॅलरीतून खाली ढकलले शेजाऱ्यांनी त्वरित करिश्माला रुग्णालयात पोहोचवले दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिचं बयान पोलिसांनी नोंदवलं असता तिने सासरच्यांविरुद्ध तक्रार केली या घटनेनंतर संपूर्ण तामगाडगे परिवार फ्लॅटमधून गायब झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी करिश्माचे सासूसासरे व इतर नातेवाईकांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला आहे बलात्कार भोगल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या माजी प्रियसीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला तसेच एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावावर तिचा मोबाईल नंबर पण टाकला पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली असून आरोपी विरुद्ध आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला जानेवारी 2020 हजार वीस मध्ये ग्रामीण आर टी ओ कार्यालयात कामानिमित्त गेली होती तिथे तिची केदारनाथ ओळख झाली दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि गप्पा सुरू झाल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही केदारनाथ आणि पीडिता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहू लागले काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाला केदारनाथने तिला सोडले पीडितेने त्याच्या विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून केदारनाथला अटक केली त्यामुळे केदारनाथला काही महिने तुरुंग तुरुंगात राहावे लागले तुरुंगातून सुटका होताच त्याने पीडितेच्या नावाने फेसबुक वर बनावट खाते तयार करून तिचा अश्लील फोटो अपलोड करून एस्कॉट सेवेच्या उपलब्ध बाबत माहिती दिली आणि नंबरही टाकला पीडितेला बदमाशांचे फोन येऊ लागले आणि त्यानंतर तिला बनावट अकाउंट माहिती मिळाली तिने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली असता हुडकेश्वर पोलिसांनी केदारनाथवर विनयभंग आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे केवळ मजा म्हणून भटक्या कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडणाऱ्या व त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करणाऱ्या एका युवकाला कारागृहाची हवा खावी लागली पशुप्रेमींनी हा व्हिडिओ बघताच कोराडी पोलीस ठाण्यात या युवकाविरुद्ध तक्रार केली होती या प्रकरणी पोलिसांनी पीपल्स फॉर ॲनिमलचे आशिष कोहळे यांच्या तक्रारीवरून फटाके लावणाऱ्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती स्मृतीनगर निवासी जीवन बारेई असे या फटाके लावणाऱ्या मुलाचं नाव असून त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता पशुप्रेमी आशिषने हा व्हिडिओ बघता जीवनबद्दल संपूर्ण माहिती काढली व कोराडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली इन्स्पेक्टर कृष्णा शिंदे यांनी लगेच पशुक्रूरता निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आपल्या टीमला तपासाचे आदेश दिले व स्मृतीनगर इथे राहणाऱ्या जीवनला आपल्या ताब्यात घेतले एस टी कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलनीकरण करा या मागणीसाठी राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्यामुळे राज्यातील सर्व बस डेपो व स्थानके ठप्प पडली असून नागपुरातील गणेशपेठ येथील बस स्थानकावरही शुकशुकाट बघायला मिळाला दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांना या संपामुळे चांगलाच मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागतोय सोमवारी राज्य सरकारने एस टीच्या शासकीय विलीनीकरणाकरिता एक समिती गठीत करण्यासंबंधी अध्यादेश जारी केला मात्र कर्मचाऱ्यांनी हा अध्यादेश धुडकावून लावला सोमवार सायंकाळपर्यंत संपाला पूर्णविराम मिळण्याची आशा पल्लवीत असतानाच कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला नागपूर जिल्ह्यात गेस्टी महामंडळाचे एकूण आठ डेपो आहेत यातील चार शहरात तर उर्वरित चार उमरेड रामटेक काटोल व सावनेर या ठिकाणी आहेत सोमवारी हे सर्व डेपो बंद होते तर परी बंद असल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले दुसरीकडे बसच्या संपामुळे खाजगी बसेसची मात्र चांदी होताना बघायला मिळाली खाजगी बसेस मालकांनीही लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत आपले बस भाडे वाढवले त्यामुळे नाईलाजाने का होईना प्रवाशांना खाजगी वाहनांशिवाय दुसरा पर्याय नव्हता यासंबंधी प्रवाशांनी शासनाकडे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे नंतर आता कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा खबरदारी म्हणून पातळीवर तयारी सुरू केली आहे अशा परिस्थितीत लसीच्या दोन्ही डोससाठी सर्व स्तरांवर वेग वाढवण्यात आला आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना मुक्त अभिसरणची परवानगी मिळेल काही ठिकाणी प्रथम डोस, डोस आवश्यक आहे ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारपासून हे आदेश जारी केले आदेशानुसार विविध आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि तेथे येणाऱ्या सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत सर्व ठिकाणी सरप्राईज तपासणी केली जाईल त्यात गडबड आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येईल आदेशानुसार धार्मिक स्थळांवर काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशिवाय प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही कोविड प्रतिबंधात्मक प्रति लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करावे लागतील प्रवेशद्वारावर लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र प्रदर्शित करणे आवश्यक असेल सामाजिक कार्यक्रम सभा परिषद धार्मिक मिरवणूक उत्सव यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत सरकारी निमशासकीय आणि खाजगी कार्यालय तत्सम संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी अठरा वर्षावरील सर्व अभ्यागत कामावर येणाऱ्या सर्व लोकांना दोन किंवा कमीत कमी पहिला डोस घेणे आवश्यक आहे सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना पण लसीचे दोन्ही डोस आवश्यक असतील त्याचबरोबर इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान एक डोस अनिवार्य करण्यात आला आहे आदेशानुसार लसीकरण प्रमाणपत्र फोटो ओळखपत्रासोबत दाखवावे लागणार आहे अठरा वर्षाखालील मुलामुलींना त्यांच्या वयाचा योग्य पुरावा दाखवावा लागेल विशेषतः नागपूर महापालिकेकडून आकस्मिक तपासणी केली जाणार आहे त्यात अनियमितता आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे वेळ झाले का छोटासा ब्रेक ची भेटू या ब्रेक नंतर लाव यू सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कालव मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता की फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल थ्री सिक्सटी फाइव गांधीनगर एल एडी कॉलेज स्क्वेर डिसाइड कर्नाटका बैंक नागपुर ब्रेक वयमनस्यातून तीन आरोपींनी तरुणाच्या घरात घुसून मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड केली तसेच दुचाकी पेटवून दिली ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली भवानी नगर येथील रहिवासी प्रीतम रमेश माहूरकर या जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम विरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या कट्टरतेमुळे त्याचे अनेक लोकांची वैर आहे काही दिवसांपूर्वी त्याचा आरोपींसोबत वादही झाला होता त्याला दादागिरी करायची सवय होती त्यामुळे तीनही आरोपी त्याच्यावर भडकले होतेच रविवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान तीनही आरोपींनी प्रीतमच्या घरावर हल्ला केला प्रीतमला घेराव घालून बेदम मारहाण केली घरातील टीव्ही फ्रीज सोफा खिडकीच्या काचा फोडल्या यानंतरही आरोपींचा राग शांत झाला नाहीत तर घरासमोर उभी असलेली प्रीतमच्या दुचाकीला आग लावली दुचाकी जळून खाक झाली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली वाठोडा पोलीस येण्यापूर्वीच आरोपी पळून गेले प्रीतमच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक केली आहे कोरोनानंतर पुन्हा एकदा शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग दिवशी आठवडे बाजार भरवले जात आहेत या बाजारपेठांमध्ये ग्राहकांना लुटायचा खेळ खुलेआम सुरू आहे कमी वजनाबाबत ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद पण होत आहेत विभागाच्या दुर्लक्षामुळे एक प्रकारे लोकांचा खिसा कापला जात आहे विभागाने दुकानदाराचा तराजू तपासला तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी दुकानदारांकडून दररोज अनेक नवीन पद्धती अवलंबल्या जातात बाजारपेठेत किराणा मालापासून ते भाजीपाला विक्रेत्यांपर्यंत फळ विक्रेतेही तराजू समतोल राखण्यासाठी त्याच्या वरच्या टोकाला असलेल्या फाट्याभोवती छेडछाड करतात आजकाल बाजारात इलेक्ट्रॉनिक काट्यांचा ट्रेंड वाढला आहे पण त्यांच्या विश्वासातही योग्यता नाही अनेक वेळा इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलेल्या वस्तूचे वजन मूळ काट्याच्या वितरणावर केल्याने कमी केले जाते त्याचबरोबर आजही कोल्ड्रिंक्स आणि थंड पाण्याच्या बाटल्या जास्त चार्ज होत असल्याच्या तक्रारी आहेत वेळ वाचवण्यासाठी अनेक ग्राहक तक्रार करत नाहीत त्यामुळे दरोडेखोरांना चालना मिळते मिळालेल्या माहितीनुसार नियमानुसार मोजमाप विभागाकडून दरवर्षी वजने व तराजू तपासले जातात या दरम्यान त्यांची पडताळणी करून वजनाच्या पाठीमागे व तराजूवर स्टॅम्प लावून त्यांना मानक म्हणून घोषित केले जाते परंतु अनेक वेळा विभागाकडून वेळवर तपासणी होत नसल्याने व्यापारी त्यांचा गैरवापर करतात विशेषतः भाजीवाले लोक प्रत्येक किलोमध्ये शंभर ग्रॅमपेक्षा जास्त वजन कापतात विदर्भाचा पहिला ग्रँड मास्टर रौनक साधवानी याला एफ आय डी ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत त्याच्या प्रभावी कामगिरीचा फायदा झाला ज्यामुळे तो सोळा वर्षाखालील वयोगटातील जगातील नंबर वन खेळाडू बनला स्विस बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी रौनकला फिडेकडून वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती नागपूरच्या खेळाडूने अकरा फेऱ्यांमध्ये एकूण पाच पूर्णांक पाच गुण मिळवले ज्यात तीन विजय तीन पराभव आणि पाच ड्रॉ होते त्याने दोन हजार सहाशे छप्पनच्या हुपिंग रेटिंग कामगिरीसह कामगिरी केली आणि प्लस सेव्हन ईएलओ रेटिंग गुण मिळाले दोन हजार एकोणीसमध्ये ऑइल ऑफ मॅन यू के येथे झालेल्या याच स्पर्धेत रौनकने ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले आणि दोन हजार एकवीसमध्ये त्याने सोळा वर्षाखालील जगातील नंबर एक बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला या यशाबद्दल रौनक म्हणाला की मला जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूंविरुद्ध स्पर्धा करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे ही स्पर्धा खूप कठीण होती मी बुद्धिबळाच्या पटावर अतिशय गुंतागुंतीच्या लढाया लढलो जे दिवसाचे पाच ते सहा तास चालले मी माझ्या कामगिरीवर खूप खुश आहे या स्पर्धेत खेळल्याने मला भरपूर विश्वास आणि आत्मविश्वास मिळाला एकूणच माझ्यासाठी ही एक समाधानकारक घटना होती ज्यामध्ये मला अनेक धडे आणि आश्चर्यकारक अनुभव मिळाले अंडर सिक्स्टीनमध्ये जगातील नंबर एक खेळाडू असल्याने काही काळ बरं वाटते पण ते पुरेसे नाही अधिक काहीतरी मिळवण्याची इच्छा मला नेहमीच अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करते काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन परिसरात घुसलेल्या बिबट्यामुळे दहशत पसरली होती आता याच परिसरातील पत्रकार असलेल्या नाल्यात मगर दिसल्यामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला आहे या माहिती देण्यात आली असून कर्मचारी सध्या या मगरीच्या शोधात आहेत या परिसरातील नागरिकांनी सांगितले की पंधरा दिवसापूर्वीही या नाल्यात मगर आढळली होती दुपारच्या वेळी पाण्याबाहेर निघाल्यामुळे काही लोकांनी तिला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केलं होतं त्यानंतर तिचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता मात्र वन विभागाद्वारे या बातमीचं खंडन करण्यात आलं दरम्यान सोमवारी पुन्हा एकदा नाल्यात मगर आढळली या मगरीला पाहण्यासाठी अनेक लोक नाल्याशेजारी गर्दी करताना दिसले तर परिसरातील नागरिकांनी मात्र या मगरीचा चांगलाच धसका घेतला आहे सिव्हिल लाईन व धरमपेठ नाल्याच्या भिंती जरा उंच आहेत मात्र कृषी महाविद्यालय परिसरात काही ठिकाणी हा नाला उघडा आहे नागरिकांचं म्हणणं आहे की मागे झालेल्या पावसामुळे वेणा नदीशी जोडलेल्या नाग नाल्या वाटे ही मगर शहरात आली असावी तिच्यासोबत आणखी मगर असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या तरी वनविभागाच्या दृष्टीस ही मगर पडली नसून या मगरीपासून लोकांना कुठलाही धोका नाही असं सांगण्यात येतंय तर वी के वी मराठी न्यूजमध्ये एवढाच पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह बघत राहा वी के बी भी न्यूज नमस्कार